कोपरगाव शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व मुख्याधिकारी शांताराम गोसावी उपस्थित होते. विविध मंडळाच्या अध्यक्ष यांना गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मार्ग, मूर्ती संकलन केंद्र, वाद्य वादन, मूर्ती विसर्जन याबाबत तयार केलेल्या नियमावलीबाबत माहिती दिली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील विविध मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, नगरपालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी इत्यादी जण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जे काही स्पीकर तुम्ही लावणार त्याची या यंत्रामार्फत आम्ही चाचणी करणार. जर याच्यामध्ये 75 डेसिबलपेक्षा जास्त जर ध्वनी दिसून आला तर तुम्हाला परत एकदा वार करतो, 1 लाखापेक्षा अधिक दंड कोट करतो. विनाकारण त्या गरीबाच्या पोटावर पाय देऊ नका. आपला ध्वनीचा डेसिबलचा जो आवाज आहे तो 75 डेसिबलच्या खाली राहील या दृष्टीने तुम्ही पर्यावरण विमुक्त आपली उत्सव साजरा करा. आणि हे जे शहरात गणेश उत्सव संदर्भाने आज या ठिकाणी एक मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये सर्व मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि इतर नागरिक, पत्रकार बांधव आणि माननीय सीओ साहेब, नगरपालिका कोपरगाव शहर, ते देखील आम्ही सगळे हजर होतो. या मीटिंगमध्ये एका विषयावर चर्चा करण्यात आली. महत्त्वाचे विषय असे होते, मिरवणुकीचा मार्ग हा कसा राहील, जो नेहमीप्रमाणे तोच राहील, त्यात बदल होणार नाही. बऱ्याच लोकांना त्या मार्गविषयी शंका असते. मार्ग सरळ राहील नेहमीप्रमाणे, टिळक रोडकडनं सगळे लोक येतील आणि गुरुदार रोडला लागतील आणि विघ्नेश्वर चौकामधून सरळ लहान पुलावरनं विसर्जित होतील. लहान पुलावरनं विसर्जित होणारे सगळे सार्वजनिक मंडळाचे गणपती असतील. खाजगी जे मंडळ असतील त्यांचे गणपती हे मोठ्या पुलाखाली जातील याबाबत नगरपालिका प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे. गणपतीचे मिरवणूक काढत असताना सर्व अध्यक्ष सदस्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लवकरात लवकर मिरवणुकीची सुरुवात करायची, जेणेकरून आपण वेळेत ती मिरवणूक काढू शकतो. आणि या संदर्भामध्ये आम्ही प्रत्येकाला सांगितलं, बऱ्याच ठिकाणी आम्हाला जे जाणवलं की विघ्नेश्वर चौक आणि छत्रपती राजे चौक, शिवाजीराजे चौक या चौकच्या भागामध्ये रेंगाळण्याची एक मानसिकता आहे. त्या मानसिकतेसाठी मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे की सगळ्या मंडळांना अध्यक्षांनी मान्य केलं आहे की विशिष्ट टायमिंग राहील, त्या टायमिंगनुसार त्यांनी पुढे सरकायचं आहे. एखाद्या मंडळाने सांगायचं की माझं खूप आहे, आम्ही 1 तास थांबू, बाकी त्याला 5 मिनिटं असं होणार नाही. त्यांच्याकडे असलेल्या कलागुण, त्यांच्याकडे असलेलं पथक, त्यांच्याकडे असलेली यंत्रणा, या सगळ्यांचा विचार करून त्या रेशोमध्ये आम्ही त्या लोकांना टायमिंग देणार आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस प्रशासन सांगेल त्या परिस्थितीमध्ये आपण आपली मिरवणूक ही पुढे सरकवली पाहिजे. अनावश्यकरित्या मिरवणुकीमध्ये मधल्या मार्गाने कोणी प्रवेश करणार नाही. मिरवणुकीचा मार्ग ठरलेलाच आहे की येणारे जे मंडळ असतील त्या ठिकाणी टिळक रोडने तहसील ऑफिस करून राईट टर्न मारतील, गुरुद्वाराकडे येतील, विघ्नेश्वर चौक आणि राईट टर्न मारतील. मधले कोणतेही मंडळ, उदाहरणार्थ येवला रोडकडनं येणारे लोक असतील किंवा अण्णाभाऊ साडे पुतळ्याकडनं येणार असतील, त्या लोकांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी विघ्नेश्वर चौकात प्रवेश मिळणार नाही. त्या सर्व लोकांनी सरळ धारंगा रोडला जायचं, तिथून तहसील मैदानला वर्षा मारायचा डाव्या बाजूने आणि परत डाव्या बाजूने वर्षा मारून गुरुद्वारा रोडने यायचं आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, आम्ही बाजार तळला आहे, आम्ही लवकर मध्ये प्रवेश करू, ते अजिबात चालणार नाही. त्या लोकांनी आपल्या पद्धतीने बाहेर निघायचं गावातनं आणि हे मेडिकल करणं टिळक रोडला जॉईन व्हायचं आणि त्या पद्धतीने पुढे गुरुद्वाराला यायचं. 2-4 मंडळ असतील की जे मंडळ रस्त्यावरच आहे, ज्या मंडळाची स्त्रीची स्थापना रस्त्यावर आहे, अशा मंडळाला फिरून येण्याची आवश्यकता नाही. त्याने जागेवरच मूर्तीचं हे करायचं, त्या ठिकाणी जे कार्यक्रम होतो करायचा, पण विशिष्ट वेळानंतर त्याने तिथून हल्लं पाहिजे. नाहीतर ते काय करतात बऱ्याचदा, आमचं मंडळ रस्त्यावर आहे आम्ही उशिरा जाऊ, मग उशिरा जातो, मी स्टार्ट करायचं नाही, रस्ता मोकळा ठेवायचा, तुम्हाला उशिरा जातो, आम्ही तोपर्यंत तिने सहन करणार नाही. त्या लोकांनी ते फिरून यायचं. कोणत्याही माणसाला नियम सारखेच आहे. याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे, गणपती उत्सव हा सगळ्यांसाठी आहे, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी आहे. हा शांततेत पार पाडावा, लोकांना विना साहस विना त्रास व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचं जे काही प्रदूषण आहे ते वाढणार नाही किंवा त्या लिमिटच्या बाहेर कोणी डीजे किंवा मोठे साऊंड वापरणार नाही. रात्री उशिरापर्यंत कोणी वाद्य वाजणार नाही. कोणती मिरवणूक जर लेट झाली त्या मिरवणुकीचे सगळे वाद्य बंद केले जातील. त्यांना विनंती केली जाईल की आपण या ठिकाणी आता आश्रींची आरती करा, कारण की मर्यादापेक्षा जास्त वेळ तुम्ही काम कराल तर त्या पद्धतीमध्ये पोलीस तुम्हाला जागेवर त्या पद्धतीने सूचना पण देणार आहे की आपण या वेळेत आपलं काम करावं. त्या सगळ्या मंडळाच्या सदस्य अध्यक्षांनी आम्हाला या गोष्टीला समर्थन केलं आणि ते निश्चितच पोलीस दलाला मदत करतील. मागचा इतिहास देखील कोपरगाव शहराचा अत्यंत चांगला आहे, कारण की एवढे मोठे मंडळ किंवा गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना सर्व नागरिक शांततेने शहरामध्ये आपले उत्सव साजरे करतात. त्याच्यामुळे यावेळेस सुद्धा सगळ्या नागरिकांना अपेक्षा आहे, कोणत्याही प्रकारे नॉईज पोल्युशन आहे, जे आवाजची क्षमता आहे ती 75 डेसिबल आहे, त्याच्यापेक्षा कोणी ते वाढवणार नाही. आणि जर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साऊंड असेल तर त्याबद्दल निश्चितच जे कायदेशीर धरून कारवाई आहे त्या मंडळाच्या डीजे चालकावर आणि त्या लोकांवर कारवाई केली जाईल.
विस्तारने नोंद घ्यायची आहे. कोणीही मिरवणुकीमध्ये अनावश्यक मद्यप्राशन किंवा चुकीच्या पद्धतीने वर्तणूक करणार नाही. अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या मिरवणुकीमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये लोक राहतील की जे युनिफॉर्ममध्ये राहणार नाही. कदाचित त्या बेशिस्त माणसाला हे समजणार नाही पाठीमागेच आपला माणूस आहे. बऱ्याच मिरवणुकीमध्ये आमच्या सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस पण राहतील. 8 तारखेला आता काही संपणार आहेत, 9 तारखेला ज्या आहेत जवळपास 32 आहेत, पण त्याच्यातल्या बऱ्याच काही सकाळी विसर्जित होऊन जाणार. त्याच्यामुळे एवढा प्रेशर राहणार नाही. ज्या पद्धतीने मिरवणुका असतील त्यानुसार आम्ही टाईमचं नियोजन करू वेळेवर. परंतु 32-9 तारखेला विसर्जित आहे सार्वजनिक मंडळ. जी खासगी मंडळ आहे त्या लोकांना नगरपालिका प्रशासन व्यवस्था केलेली आहे लहान मोठ्या पुलाखाली, त्या ठिकाणी आपलं विसर्जन करावं. त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना बाहेर जाणं शक्य नसेल अशा लोकांसाठी स्वतंत्र त्या पद्धतीने मूर्ती विसर्जनाची व्यवस्था नगरपालिकेने चौकाचौकात केलेली आहे. त्याबद्दल शिवसाहेब सांगतील. आपल्यामध्ये सध्या गणपती बाप्पाच्या आगमनामुळे अत्यंत आनंदी असं वातावरण आहे. आता गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ ही 2-3 दिवसात आलेली आहे. शहरातील जे काही गणपती गणेश गणपती बसवण्यात आलेले होते, जी मंडळं होते, त्या मंडळांना विसर्जनाच्या मार्गाबाबत माननीय देसले साहेब यांनी सूचना दिलेली आहे. त्यांनी नगरपालिकेला पण काही सूचना केलेल्या आहेत. नगरपालिका त्याची पूर्णतः अंमलबजावणी करणार आहे. घरगुती जे गणपती आहेत, मी सर्व कोपरगावकरांना आवाहन करेल की मागच्यासारखं याही वर्षी आपण नगरपालिकेला सहकार्य करून जे काही आम्ही कृत्रिम तलाव केलेले आहे विसर्जनाचे, त्याच्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करावं. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. नदीवर गेल्यानंतर पाय निसरडी जागा असल्यामुळे वयस्कर माणसं लहान मुलं घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर गर्दी गोंगाट होऊ शकतो. तर यासाठी आपण अत्यंत चांगली अशी व्यवस्था केलेली आहे. त्याच्यात त्यांनी लाभ घ्यावा. त्याही उपर कुणाला विसर्जन करणं आवश्यक आहे असं वाटतं का नदीला, तर त्या ठिकाणी मोठ्या पुलाखाली नगरपालिकेने त्याची स्वतंत्र अशी व्यवस्था केलेली आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी करावी. मी आम्ही मंडळातल्या सर्व अध्यक्षांना विनंती केलेली आहे की घरगुती गणपती आपण विसर्जनासाठी ताब्यात घेण्याऐवजी ते आम्ही जे काही कृत्रिम तलाव नगरपालिकेने केलेले आहे त्याच्यामध्ये विसर्जन करण्यासाठी आपण नागरिकांना प्रोत्साहन करावेत, सांगावे, विनंती करावी. तर तेही त्यांनी मान्य केलेले आहे. अपेक्षा करूया की गणपती बाप्पाचं जे विसर्जन आहे, विघ्नहर्त आहे, पण तरी पण कुठलंही विघ्न येऊ नये यासाठी प्रशासनाला, नागरिकांनी आणि सर्व मंडळाच्या अध्यक्षांनी सहकार्य करावे ही विनंती. त्या परिस्थितीत काय असेल त्यानुसार आम्ही योग्य निर्णय घेऊ. तर पालिका प्रशासनाच्या वतीने किती ठिकाणी सर्वसाधारणपणे 14-15 ठिकाणी आपण ट्रॅक्टरमध्ये ताडपत्री टाकून कृत्रिम पाण्याचे तलाव तयार करणार आहोत. त्या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या आणि स्वच्छ पाणी ठेवणार आहोत आणि जे काही मूर्त्या विसर्जित होतील त्या संकलित करून त्या विधिवत आपण नदीच्या मुख्य धारेमध्ये विसर्जित करणार आहोत. पण आम्ही यावेळेस हायड्रा मशीनच्या सहाय्याने जर ती मूर्ती उचलून ते मुख्य धारेत सोडता येईल का याबाबत थोडा डेमो घेऊन तर आपल्याला त्याच्यात जर सक्सेस मिळालं तर ते अधिक सोयीचं होईल असं मला वाटतं. तसं आम्ही प्रयत्न करत आहोत. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेद वर्तमानाचा.